हांगे नमस्कार, आता आपण उभे आहोत मालवणच्या भरडावर. या भरडवर नाक्यावर आपण पाहू शकतो की आंगणेवाडी यात्रेला आता बरोबर जेव्हा जिथे अगदी पर्वावरती येऊन ठेपलेले 48 तास पण आता त्याच्यामध्ये नाही आहेत, अशावेळी मालवण शहरामध्ये मालवणच्या मुख्य भागामध्ये आता आपण बघू शकतो की कशाप्रकारे लगबग सुरू झालेले आहे. इथे आपण बघतो आहे की विविध प्रकारचे बॅनर्स असतील ते सजू लागलेले आहेत, विविध पक्षांचे आहेत, राजकीय पक्षांचे आहेत, काही आपण पाहू शकतो व्यावसायिक आहेत. त्यानंतर आता आपण पाहू शकतो की इथे आता आपले जे नाकेवाईक असतात रिक्षावाले रिक्षा बांधव आहेत त्यांचीसुद्धा आपण पाहू शकतो की सगळ्या प्रकारची तयारी आता ह्या 2 ते 3 दिवसामध्ये त्यांची जी कर्तव्याची परमोच्च आपण म्हणू शकतो की वर्षभरातला जो सगळ्यात मोठा जो इव्हेंट असतो तो रिक्षावाल्यांसाठी आता हा जो 2 ते 3 दिवसांचा हा भाग आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा 1-2 दिवस आहेत की अशा प्रकारे आता आंगणेवाडी जत्रेची ही लगबग आता सुरू झालेली आपण बघू शकतो. भरडावरच्या अतिशय मुख्य आपण केंद्र मालवणची राजधानी जरी आपण जर भरडला म्हणलं तरी आपण चालू शकते की इथून येणाऱ्यांची आपण भरडचा जो तो नाका आहे दुसरा तारकर्ली नाका आहे तिथेसुद्धा आपण पाहू शकतो की विविध प्रकारचे बॅनर्स आहेत किंवा जे सजू लागलेले आहेत आणि अशा प्रकारे मालवण हे आता आंगणेवाडी यात्रेसाठी कसं सज्ज होत आहे ते तुम्ही पाहू शकता. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.